नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण एखादा बिल ज्यावेळी इंट्रोड्यूस केलं जातं त्याच्या आधी म्हणजे विधेयक ज्यावेळी इंट्रोड्यूस केलं जातं त्याच्या आधी मंत्रालयांमध्ये काय काम चालतं काय प्रक्रिया केली जाते ते बघितलं आता आपण त्या मंत्र्यांनी ते बिल ज्यावेळी विधेयक ते मांडतात संसदेमध्ये तिथून पुढे काय प्रक्रिया होते ते आपण बघणार आहोत ओके त्याला आपण म्हणू संसदेतील कायदेविषयक प्रक्रिया म्हणजेच काय लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर इन पार्लमेंट पहिला मुद्दा म्हणजे दोन्ही सभागृहांमध्ये कायदेविषयक प्रक्रिया सारखीच असते म्हणजे ज्या मेजर स्टेप्स असतात मेजर टप्पे असतात ते टप्पे सगळीकडे सारखेच असतात प्रत्येक विधेयक हे समान अवस्थांमधून जातं ओके त्या वन टू थ्री फोर ज्या काही स्टेप्स आहेत त्या सेम स्टेप्समधनं प्रत्येक विधेयक जातं आता विधेयक दोन प्रकारचे असतात एक म्हणजे सार्वजनिक विधेयक किंवा शासनाचं विधेयक किंवा शासकीय विधेयक म्हणजे गव्हर्नमेंट बिल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे दुसरं असतं खाजगी विधेयक म्हणजेच किंवा खाजगी सदस्यांचं विधेयक म्हणजेच प्रायव्हेट बिल किंवा प्रायव्हेट मेंबर्स बिल ओके आपण मागच्या त्यात ब्रे मेजर बघितलेलं आहे पण तरीसुद्धा आपण ॲक्च्युअल या दोन्ही बिल्समध्ये या दोन्ही विधेयकांमध्ये काय फरक असतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे तर हे टेबलच्या स्वरूपात बघू सार्वजनिक विधेयक म्हणजे गव्हर्मेंट बिल हे मंत्र्यांद्वारे मांडलं जातं तर खाजगी विधेयक हे मंत्र्यांव्यतिरिक्त इतर कुठल्याही सदस्याकडनं मांडलं जातं ओके मंत्री वगळता ठीक आहे सार्वजनिक विधेयक हे शासनाची भूमिका किंवा धोरण दर्शवतं कारण नॉर्मली शासन जे बिल इंट्रोड्यूस करेल विधेयक इंट्रोड्यूस करेल ते शासनाचं जे धोरण आहे शासनाचं जे दृष्टिकोन आहे भूमिका आहे त्याच्यानुसारच असेल सो शासकीय विधेयक हे नेहमी शासनाचं धोरण किंवा भूमिका दर्शवत पण खाजगी विधेयक असतं ते शासनाची भूमिका किंवा धोरण दर्शवित नाही कारण ते मंत्री सोडून इतर कोणीतरी मांडलेलं असतं सार्वजनिक विधेयकासाठी सात दिवसांची पूर्वसूचना आवश्यक असते खाजगी विधेयकासाठी एक महिन्याची पूर्वसूचना आवश्यक असते सार्वजनिक विधेयक किंवा शासकीय विधेयक हे पारित किंवा मंजूर होण्याची शक्यता अधिक असते कारण मुळात ते शासनाने मांडलेलं असतं शासन कोणाचं असतं ज्या पार्टीचं बहुमत आहे किंवा ज्या आघाडीचं बहुमत आहे त्याचं असतं त्याच्यामुळे साधारण सा साहजिकच आहे की त्यांनी मांडलं तर ते पास होणारच आहे नाइंटी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट सो ते पास होण्याची शक्यता जास्त असते खाजगी विधेयक हे सरकारचं नसल्यामुळे ते पारित होण्याची शक्यता फार फार कमी असते आतापर्यंत फक्त काहीच प्रायव्हेट बिल्स पास झालेले आहेत मला वाटतं एक पंधरा ते वीसच्या दरम्यान असतील ते तुम्ही गुगल करू शकतात ते काय वन टू वन लक्षात ठेवायची गरज नाही पण फार कमी पारित झालेले पण आणि तेही ते असे पारित झालेले आहेत की ज्यांना मग शासनाचा पण स सपोर्ट होता असे ओके ठीक आहे जे सार्वजनिक विधेयक हे कायदा विभागाशी सल्लामसलत करून मसुदा तयार केला जातो आपण पाहिलेलंच आहे की शासकीय विधेयक शासनाचं विधेयक ज्यावेळी तयार होतं त्यावेळी मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस कायदा आणि न्याय मंत्रालयाची हेल्प घेतली जाते पण जे प्रायव्हेट मेंबरचं बिल असतं ते मात्र त्याचा मसुदा तयार करणं हे त्या मेंबरचंच काम असतं गव्हर्नमेंटचं लॉ मंत्रालय त्याला कुठलाही हेल्प देत नाही जर सार्वजनिक विधेयक हे फेटाळलं गेलं तर संसदेचा सरकारवर विश्वास नाही असा त्याचा अर्थ होतो आणि जर सरकार सेन्सिटिव्ह असेल तर सरकार त्याच्या त्याच्यानंतर राजीनामा देऊ सुद्धा देऊ शकतं म्हणजे आपणच मांडलेलं बिल जर फेटाळलं गेलं याचा अर्थ आपल्याच लोकांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा नाही आपण टाकलेली एखादी गोष्ट मतदानाला टाकलेली एखादी गोष्ट पास झाली नाही याचा अर्थ सभागृहाचा आप सभागृहातल्या बहुमताचा आपल्या सरकारला पाठिंबा नाही असा त्याचा अर्थ होतो आणि त्याच्यामुळे सरकार राजीनामा देऊ शकतं मात्र खाजगी मेंबरचं बिल प्रायव्हेट बिल फेटाळलं गेलं तर सरकारवर विश्वास नाही असा त्याचा अर्थ होत नाही कारण ते सरकारचं बिल नाहीच आहे फेटाळलं गेलं तर फेटाळलं गेलं राईट ओके आता नियमानुसार विषयानुसार प्रकार हां कुठलंही जे विधेयक असतं याचे चार प्रकार पडतात आणि हे आपल्याला पक्क पाठ पाहिजे हे कशाचे विधेयकाचे प्रकार एक म्हणजे सर्वसाधारण विधेयक याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ऑर्डिनरी बिल ओके वित्त विषय सोडून म्हणजे फायनान्स किंवा मनी वित्त विषय सोडून म्हणजे फायनान्स विषय सोडून इतर कुठल्याही बाबीशी संबंधित असतं त्याला आपण सर्वसाधारण बिल म्हणतो उदाहरणार्थ काय महिलांचं आरक्षण याच्यात वित्त विषयक काय संबंध आहे का, का? नाही आता उत्तरांचलच्या असेंब्लीमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायद्याचं विधेयक मांडलं गेलं त्याच्यात वित्तीय विषयाचा काही संबंध आहे का, का? नाही ओके म्हणजे आता असं असतं की एखादं एखादा विषय असा आहे की त्याला इम्प्लिमेंटेशनसाठी पैसे लागतील तो भाग वेगळा तसं तर कुठल्याही कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पैसे लागतात तसं नाही डायरेक्ट वित्ताशी संबंधित आहे एखादे विधेयक तर नाही त्याच्यामुळे ते सर्वसाधारण विधेयक दुसरं असतं ते म्हणजे धनविधेयक आता धनविधेयक आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत त्यामुळे धनविधेयक म्हणजे वित्तीय बाबींशी संबंधित विधेयक आणि फक्त वित्तीय बाबींशीच संबंधित विधेयक असं त्याला म्हणतात ओके उदाहरणार्थ सार्वजनिक खर्च म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचर कर आकारणी आता हे डायरेक्ट फायनान्सशी संबंधित वित्तीयशी संबंधित म्हणजे सरकारने काय खर्च करायचा कुठे करायचा कसा करायचा त्याच्यासाठी जे पैसे लागणार आहेत त्याच्यासाठी कोणते कर आकारायचे कोणते कमी करायचे जास्त करायचे कोणते ॲबॉलिश करून टाकायचे कोणते नवीन कर लावायचे हे सगळं फायनान्सशी संबंधित आहे त्याला आपण धनविधेयक म्हणतो म्हणजे काय धनविधेयकाला इंग्लिशमध्ये म्हणतात मनी बिल डिटेल आपण बघणारच आहोत त्याच्यामुळे आता काही करण्याची गरज नाही मनी बिल वित्त विधेयक आता हे सुद्धा वित्तीय बाबींशीच संबंधित असतं पण धन विधेयकापेक्षा थोडंसं वेगळं असतं ओके याचे डिटेल आपण नंतर बघणार आहोत त्याच्यामुळे आता अजिबात त्याची चिंता करू नका एकच गोष्ट लक्षात ठेवा की धनविधेयक म्हणजे मनी बिल आणि वीदे, वित्तीय विधेयक वित्त विधेयक म्हणजे फायनान्स बिल हे दोघांचा विषय हा फायनान्सच असतो पण धनविधेयक थोडंसं वेगळं असतं वित्तीय विधेयक थोडंसं वेगळं असतं ते आपण नंतर बघणार आहोत आणि चौथा प्रकार म्हणजे दुरुस्ती विधेयक म्हणजे जिथे राज्यघटनेतल्या तरतुदींचीच दुरुस्ती करायची असते ते दुरुस्ती विधेयक सो so, सर्वसाधारण म्हणजे ऑर्डिनरी बिल धनविधेयक म्हणजे मनी बिल वित्त विधेयक म्हणजे फायनान्स बिल घटनादुरुस्ती विधेयक म्हणजे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल ओके राईट आता आपण प्रत्येकाचं वेगळं वेगळं बघणार आहोत ओके okay? आता त्याच्यामध्ये एक बघा आपण घटनादुरुस्ती विधेयकाची काय प्रक्रिया असते ही ऑलरेडी बघितलेली आहे सेपरेटली राईट right? घटनादुरुस्तीमध्ये त्याचं कोणतं त्यासाठी कोणतं बहुमत लागतं वगैरे वगैरे ते सगळं बघितलेलं आहे त्याच्यामुळे याची आपण डिटेल चर्चा ऑलरेडी केली आहे त्यामुळे याची चर्चा काही होणार नाही या तिघांची चर्चा होईल राईट पण त्याच्यातलं पहिलं काय ऑर्डिनरी बिल जसं मी एक्झाम्पल सांगितलं वुमन्स रिझर्वेशन बिल युनिफॉर्म सिव्हिल कोड डेटा प्रोटेक्शन बिल वगैरे वगैरे हां याचं काय होतं तर सर्वसाधारण विधेयक ऑर्डिनरी बिल पहिली स्टेप असते ती म्हणजे पहिले वाचन किंवा याला इंट्रोडक्टरी स्टेज असं पण म्हणतात ओके किंवा पहिलं वाचन म्हणजे याला इंग्लिशमध्ये म्हणतात फर्स्ट रिडिंग आता फर्स्ट रिडिंगमध्ये काय काय होतं नंबर वन म्हणजे की हे जे ऑर्डिनरी बिल असतं सर्वसाधारण बिल असतं कोणतं बिल ज्याच्यात वित्तीय विषयांचा संबंध नाही म्हणजे फायनान्सचा संबंध नाही किंवा घटना दुरुस्तीचा संबंध नाही राईट हे सर्वसाधारण विधेयक हे संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येऊ शकतं म्हणजे ते आधी राज्यसभेत पण मांडता येतं किंवा आधी लोकसभेत पण मांडता येतं हा ज्या कन्व्हिनियन्सचा प्रश्न असतो ओके कुठेही मांडता येतं मंत्री किंवा इतर कोणीही सदस्य मांडू शकतो ओके सो so, मंत्री मांडू शकतात नाही ते शासकीय होऊन जाईल इतर मंत्री सोडून दुसऱ्या कोणी मांडलं तर ते खासगी विदेख होऊन जाईल ओके पण दोन्ही मांडू शकतात याला सभागृहाची परवानगी आवश्यक असते या सभागृहाच्या परवानगीला इंग्लिशमध्ये वर्ड आहे लीव्ह ऑफ द हाऊस म्हणजे हे विधेयक मला मांडायचं आहे विधेयक मांडण्यासाठी परवानगी द्यावी याला म्हणतात लीव ऑफ हाऊस ती आवश्यक असते मग परवानगी मिळाल्यानंतर विधेयक जो मांडणारा असतो तो ते विधेयक मांडतो आणि विधेयकाचे शीर्षक त्याला आपण शॉर्ट टायटल म्हणतो आणि उद्देश म्हणजे ऑब्जेक्टिव्हज यांचं वाचन करतो <coughs> एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला मी बघा आता वुमन्स रिझर्वेशन बिल ओके त्याचा हा ड्राफ्ट आहे तर याची सुरुवातच मा म, क कशाने होते मुळात बघा इथे हे बघा कॉन्स्टिट्यूशन वन हंड्रेड अँड ट्वेंटी एट अमेंडमेंट बिल अ बिल फर्दर टू अमेंड द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया ओके तर हे कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडियाचं बिल म्हणजे हे ऑर्डिनरी बिल नाही आहे हे मी तुम्हाला फक्त काय दाखवण्यासाठी सांगतोय टायटल शॉर्ट टायटल शीर्षक बघा इथे लिहिलेलं आहे बघा शॉर्ट टायटल अँड कॉमेन्समेंट म्हणजे हा जो हे जे विधेयक मानलं जातं याचं टायटल काय म्हणजे शीर्षक काय आणि कधीपासून लागू होईल आणि मग इथे दिलेलं असतं दिस ऍक्ट मे बी कॉल्ड द कॉन्स्टिट्यूशन वन हंड्रेड अँड ट्वेंटी एट अमेंडमेंट ऍक्ट ट्वेंटी ट्वेंटी थ्री ओके हे झालं त्याचं शीर्षक आणि नंतर मंत्री हे शीर्षक वाचतात आणि हे जे विधेयक आहे हे कशासाठी मांडलं जात आहे त्याचे उद्देश म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह मांडतात ओके सो so, शीर्षक आणि उद्देश ऑब्जेक्टिव्ह यांचं वाचन करतात याच्या व्यतिरिक्त विधेयकावर कोणतीही चर्चा होत नाही कुठल्या या इंट्रोडक्टरी स्टेटमध्ये फक्त शॉर्ट टायटल आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणतात नंतर मग हे राजपत्रात पब्लिश केलं जातं म्हणजे प पहिल्या याच्यामध्ये फक्त काय होतं पहिल्या वाचनामध्ये सभागृहाची परवानगी मागितली मग मा सभागृहासमोर ठेवलं सभागृहावर ठेवल्यानंतर मंत्री जे त्या विभागाचे मंत्री आहेत ते शॉर्ट टायटल म्हणजे शीर्षक आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश ते विधेयकाचे ते वाचतात आणि तिथे विषय संपतो ओके आणि मग हे पहिलं वाचन संपलं ओके थोडक्यात सभागृहामध्ये विधेयक मांडलं जाणं आणि राजपत्रात प्रसिद्ध होणं आणि त्याच्यानंतर काय केलं जातं हे संसदेनं पहिलं रिडिंग संपलं मग ते राजपत्रामध्ये म्हणजे गॅझेटमध्ये प्रसिद्ध केलं जातं ओके आता पूर्वी फिजिकल गॅझेट यायचे म्हणजे छापील आताही फिजिकल गॅझेट असतात पण आता ई गॅझेट पण असतं ते तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे ई गॅझेट आहे हाँ? आणि याच्यामध्ये मी बिल्सच्या याच्यामध्ये गेलो आहेत तर बघा इथे हे बघा की बाबा हे सिरियल नंबर टू कोणती मिनिस्ट्री आहे राज्यसभा सेक्रेटरिएट यांनी काय पब्लिश केलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन एस टी ऑर्डर अमेंडमेंट बिल ट्वेंटी ट्वेंटी फोर बघा हे पब्लिश केलेलं आहे राजपत्रात पब्लिश होणे आणि हे त्या बिलचं म्हणजे विधेयकाचं नाव आहे आणि कधी आहे इश्यू डेट पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पब्लिश कधी झालं आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला गॅझेट आय डी आणि तुम्हाला ते बघायचं असेल तर इथून तुम्ही पी डी एफ डाउनलोड होईल आणि पी डी एफ डाउनलोड होऊन तुम्हाला ते संपूर्ण बिल बघायला मिळेल ओके अशा पद्धतीने काय केलं जातं फक्त शीर्षक आणि उद्दिष्टांचं वाचन आणि राजपत्रात प्रसिद्ध अशा पद्धतीने विधेयक मांडले जाणे आणि राजपत्रात प्रसिद्ध होणे हे यालाच मिळून विधेयकाचं प्रथम वाचन म्हणतात फर्स्ट रेटिंग म्हणतात ओके आता काही वेळा असं असतं की विधेयक मांडण्यापूर्वीच म्हणजे मांडायचं आहे कन्फर्म आहे तर त्याच्या आधीच समजा घाई असेल किंवा शासनाला थोडंसं स्पीडअप करायचं असेल तर मांडण्यापूर्वीच विधेयक हे राजपत्रात प्रसिद्ध करून टाकलं जातं जर विधेयक हे मांडण्यापूर्वी राजपत्रात प्रसिद्ध झालेलं असेल तर मग विधेयक मांडण्यासाठी सभागृहाच्या परवानगीची म्हणजे हे जे आपण इथे लिहिलं होतं ना लिव्ह ऑफ द हाऊस सभागृहाची परवानगी मांडण्यासाठी त्याची गरज नसते किंवा जेव्हा विधेयक सभागृहात मांडण्यापूर्वीच गॅझेटमध्ये पब्लिश झालेलं असतं तेव्हा सभागृहाच्या परवानगीची गरज नसते हा एक्सेप्शन आहे लक्षात ठेवा सो हे पहिलं वाचन संपलं मग दुसरं वाचन याला म्हणतात सेकंड रीडिंग यालाच सर्वसाधारण आणि विस्तृत छाननी असं पण म्हणतात दुसरा वाचन म्हणजे सेकंड रीडिंग याच्यामध्ये तीन उपटप्पे असतात ओके तीन उपटप्प्यांचा समावेश असतो पहिलं म्हणजे सामान्य चर्चा याला म्हणतो जनरल डिस्कशन स्टेज पहिला मुद्दा म्हणजे की बिलाच्या छापील प्रती तयार केल्या जातात आणि सदस्यांना वाटल्या जातात जेणेकरून प्रत्येकाने ते बिल वाचावं वा। समजून घ्यावं वा। आणि मग डिस्कशनच्या दरम्यान त्यांना आपलं मत मांडता यावं कोणाला त्या बिलाच्या काही याच्यामध्ये प्रॉब्लेम वाटेल कोणाला ठीक वाटेल कोणाला दुरुस्त्या सुचवायच्या वाटेल वगैरे वा ते वगैरे त्यासाठी छापील परती केल्या जातात आता ही जी सामान्य चर्चा असते याच्यावर फक्त इन जनरल तत्व आणि तरतुदी यांच्यावरच चर्चा होते तपशिलांवर सखोल चर्चा होत नाही म्हणजे मुळात हे बिल पास करणं योग्य आहे का या कायद्याची गरज आहे का हा घटनात्मक आहे का याच्याने समाजातल्या कुठल्या मोठ्या याच्यावर काही विपरीत परिणाम होणार आहे का, का? याच्यामुळे कुठल्या तरी क्षेत्राला अनावश्यक फायदा होणार आहे का असे जे ओवरऑल तत्व ब्रॉड कंटूर याच्यावर फक्त ही चर्चा होते तपशिलांवर एका एक एक क्लॉज वाय क्लॉज चर्चा होत नाही ही काय म्हणून याला काय म्हणतात जनरल डिस्कशन स्टेज ओके okay? मग जनरल डिस्कशन झालं तर काय करता येऊ शकतं की कि ताबडतोब किंवा इतर तारखेला विचारार्थ म्हणजे फॉर कन्सिडरेशन घेणं हे सभागृह ठरवू शकतं की ठीक आहे लगेच आपण याला विचारार्थ घेऊ किंवा तीन दिवसांनी विचारार्थ घेऊ हे किंवा मग सभागृहाच्या निवड समितीकडे याला इंग्लिशमध्ये म्हणतात सिलेक्ट कमिटीकडे पाठवणं आता निवळ समिती म्हणजे काय म्हणजे असं की ज्या सभागृहामध्ये बिल मांडलं गेलेलं असेल समजा राज्यसभेत मांडलं गेलेलं असेल तर राज्यसभेच्याच सभासदांची मिळून एक कमिटी तयार केली जाते तिला निवड समिती म्हणतात सिलेक्ट कमिटी म्हणतात ओके किंवा जॉईंट कमिटी म्हणजे संयुक्त कमिटीकडे पाठवण्याचा निर्णय होतो संयुक्त कमिटीमध्ये दोन्ही सभागृहांच्या सभासदांचा समावेश असतो ओके हे लक्षात ठेवा सो so, समजा जर ओरिजिनल बिल हे सुरुवातीला राज्यसभेत मांडलं गेलं असेल तर निवळ समिती म्हणजे फक्त राज्यसभेचे सभासद असतील आणि ते डिटेल त्याच्यावर अभ्यास करतील की बाबा हे बिल थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे इथे लगेचच्या लगेच चर्चा करणं योग्य नाही तर हे दहा लोक दहा सभासद आहेत यांची मिळून आपण एक कमिटी बनवू या कमिटीवर ते सर्व चर्चा करतील आपल्याला रिपोर्ट देतील आणि मग आपण पुढील चर्चा करू किंवा जॉईंट कमिटी म्हणजे संयुक्त समितीकडे पाठवण्याचा निर्णय होऊ शकतो संयुक्त समितीकडे समितीमध्ये राज्यसभेचे पण आणि लोकसभेचे पण दोन्ही सभासद असतील दोन्ही सभागृहांचे सभासद असतील आणि ते डिटेल त्याची छाननी करतील ओके okay? किंवा चौथी गोष्ट म्हणजे लोकांचं मत जाणून घेण्यासाठी त्याला प्रसारित किंवा प्रकाशित म्हणजे सर्क्युलेट करणं समजा असं वाटत असेल किंवा खूप सदस्यांनी हे केली की बाबा याच्यावर व्यापक चर्चा होणं गरजेचं आहे कारण समाजामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या दे संस्था असतात वेगवेगळ्या कायद्यावर काम करणाऱ्या संस्था असतात वेगवेगळ्या मानवाधिकार संस्था असतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था असतात कायदेतज्ञ असतात सामान्य नागरिक असतात या सगळ्यांचं मत घेणंसुद्धा गरजेचं आहे असं वाटलं तर ते लोकांचं मत जाणून घेण्यासाठी सर्क्युलेट केलं जातं ओके आणि सर्क्युलेट करून तिथे okay? right. हे पण म्हटलं जातं किंवा ज्यांना ज्यांना या विधेयकाच्या संबंधी काही सूचना द्यायच्या असतील काही इनपुट द्यायचे असतील काही सुधारणा सुचवायच्या असतील त्यांनी या या पत्त्यावर या या तारखेच्या आत आपली मतं कळवावीत ओके राईट झालं मग समजा हे समितीकडे गेलं समजा आपण समजू की निवड समितीकडे गेलं तर मग पुढचा टप्पा असतो तो, तो म्हणजे समितीचा टप्पा किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणू कमिटी स्टेज ओके okay? आता जी कमिटी असते ही फार थोड्या लोकांची बनवलेली असते आणि त्यात साधारणतः असं बघितलेलं असतं की त्याच्यात अनुभव ज्यांना असेल आवड असेल अशा लोकांची निवड केली जाते मग ती जी समिती समिती आहे ती समिती अत्यंत तपशीलवार कलम बाय कलम म्हणजे क्लॉज बाय क्लॉज असं विधेयकाचं परीक्षण करत करते आणि त्या विधेयकाची जी मूळ तत्व आहेत त्याच्यामध्ये बदल न करता तरतुदींमध्ये सुधारणा सुचवू शकते म्हणजे काय की समितीला जो मूळ गाभा आहे त्या विधेयकाचा त्याच्यात काही दुरुस्त्या करता येत नाही त्याच्यात बदल करता येत नाही पण ज्या छोट्या छोट्या तरतुदी आहेत डिटेल तरतुदी आहेत त्याच्यामध्ये मात्र ती समिती सुधारणा सुचवू शकते आणि मग ती ते सगळं करून आपला अहवाल सभागृहाकडे पाठवते कोणती ही समिती ओके <coughs> मग तिसरी जी उपटप्पा आहे तो म्हणजे कन्सिडरेशन स्टेज मग ते सभागृहामध्ये तो निवड समितीचा रिपोर्ट आल्यानंतर मग विधेयकावर कलमवार चर्चा म्हणजे क्लॉज बाय क्लॉज चर्चा होते प्रत्येक कलमावर वेगळी चर्चा होते आणि त्याच्यावर वेगळं मतदान होतं दुरुस्त्या देखील मांडू शकतं सभागृह आणि ते मान्य झालं तर विधेयकाचा भाग बनतात ओके सो so, <coughs> सुरुवातीला काय की सामान्य चर्चा झाली सामान्य चर्चा झाल्यानंतर असं ठरलं की बाबा याच्यावर डिटेल थोडंसं अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणून निवड समितीकडे पाठवलं तिथल्याच काही सभासदांची बनवलेली निवड समिती निवळ समितीने एकदम डिटेल अभ्यास केला आणि आपला अहवाल दिला की बाबा इथे बदल करणं तिथे बदल करणं मग तो अहवाल आल्यावर सभागृहाने त्याच्यावर कन्सिडरेशन स्टेज म्हणजे विचार करायला सुरुवात केली मग सभागृहामध्ये आता कलमवार चर्चा होईल आधी निवड समितीत फक्त त्या पाच दहा लोकांमध्ये चर्चा झाली होती आता सगळ्या सभागृहातले सर्वजण त्यात सहभागी होतील त्याच्यात कलमवार डिटेल चर्चा होईल प्रत्येक कलमावर वेगळी चर्चा प्रत्येक कलमावर वेगळं मतदान होईल दुरुस्त्या पण मांडल्या जाऊ शकतात आणि दुरुस्त्या जर ॲक्सेप्ट झाल्या तर त्या विधेयकाचा भाग बनतील ओके आणि मग सुरू होईल ते म्हणजे तिसरं वाचन थर्ड रिडिंग पण तिसरं वाचन म्हणजे खऱ्या अर्थाने याच्यात वाचन अजिबात नसतं थोडंफार असू शकतं पण याच्यात फक्त हे विधेयक स्वीकृत करायचं की ना करायचं याच्यापुरतीच चर्चा होते याच्यात दुरुस्त्यांना परवानगी नाही लक्षात ठेवा तिसऱ्या रीडिंगमध्ये थर्ड रिडिंगमध्ये म्हणजे तिसऱ्या वाचनामध्ये दुरुस्त्यांना परवानगी नाही कारण काय बाबा आधीच निवळ समितीने डिटेल बघितलेलं आहे त्यांनी काही दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत त्याच्यानंतर सभागृहाने आणखी डिटेल बघितलेलं आहे कलम बाय कलम चर्चा केलेली आहे त्यांनी दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत सगळं झालं आहे आता पुन्हा दुरुस्त्या नाही कारण कुठेतरी फुल स्टॉप लावा लागेल ना आता फक्त हे बिल स्वीकृत करायचं का नाही करायचं याच्यावरच चर्चा होईल आणि ती पण थोडक्यात होते आणि मग त्याच्यावर मतदान घेतलं जातं आणि जर उपस्थित आणि मतदान केलेल्या बहुसंख्य सदस्यांनी विधेयक विधेयकाला स्वीकृती दिली तर ते विधेयक मंजूर झाल्याचं समजलं जातं म्हणजे साधं बहुमत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सभासदांचं बहुमत ओके मग पिठासीन अधिकारी जे असतात म्हणजे सभापती किंवा अध्यक्ष असतील त्यांच्याकडनं विधेयक प्रमाणीकृत केलं जातं म्हणजे सर्टिफाय की बाबा या या पद्धतीने या बदलांसहित हे विधेयक पास झालेलं आहे ओके okay? कारण बदल झालेले असू शकतात ना मधल्या काळामध्ये का निवड समितीने काही बदल सुचवलेले असू शकतात सभागृहातल्या इतर सदस्यांनी काही बदल सुचवलेले असू शकतात ते सगळे बदल करून सगळं फायनल विधेयक हे आहे हे प्रमाणीकृत केलं करतात कोण सभापती किंवा अध्यक्ष आणि दोन्ही सभागृहांनी दुरुस्तीसह किंवा विना एखाद्या विधेयकाला मंजुरी दिली असेल तर मग ते विधेयक संसदेने मंजूर केले आहे असं गृहीत धरलं जातं ओके मग समजा एका सभागृहाने या पद्धतीने सगळं पास केलं तर मग ते जातं दुसऱ्या सभागृहाकडे म्हणजे जर आधी विधेयक हे राज्यसभेत मांडलं गेलं असेल आणि राज्यसभेत पहिलं वाचन दुसरं वाचन तिसरं वाचन झालं की मग आणि मंजूर केलं की मग ते जाईल कोणाकडे लोकसभेकडे किंवा जर ते आधी विधेयक मांडलं गेलं असेल लोकसभेमध्ये तर लोकसभेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय वाचन झालं आणि पास झालं की ते जाईल राज्यसभेकडे दुसऱ्या सभागृहात गेल्यानंतर तिथे पुन्हा पहिले वाचन दुसरे वाचन आणि तिसरे वाचन या तिन्ही टप्प्यांमधून ते जाईल लक्षात ठेवा म्हणजे इतकी सोपी नाही आहे गोष्ट मग दुसऱ्या सभागृह जे आहे ते चार प्रकारचे ऍक्शन घेऊ शकतं ओके दुसरं सभागृह पहिले ॲक्शन काय की पहिल्या सभागृहाने जसा पाठवलेला होता तसच्या तसं ते विधेयक मान्य करणे मग इथे तर विषय संपला दुसरी पॉसिबिलिटी हे आहे की पहिल्या सभागृहाने जे विधेयक पाठवलेलं होतं त्याच्यात काही दुरुस्त्या करून ते मंजूर करायचं मग पहिल्या सभागृहाकडे पुनर्विचारासाठी पाठवलं पाठवायचं कारण बघा पहिल्या सभागृहाने पास केलेलं होतं ऑलरेडी समजा दुसऱ्या सभागृहाला वाटत असेल की नाही याच्यात अजून हे बदल करणं गरजेचं आहे तर मग ते बदल करतील ते बदल करून मंजूर करतील पण मग आता बदल करत आहे ना हे सभागृह दुसरं सभागृह तर पहिल्या सभागृहाकडे परत पाठवावं लागेल हो त्यांना की बाबा आम्ही हे बदल करून पाठवतो आहे तुम्हाला ॲक्सेप्ट आहेत का बघा मग ते पुनर्विचारासाठी पुन्हा पहिल्या सभागृहाकडे जाईल ही दुसरी पॉसिबिलिटी तिसरी पॉसिबिलिटी ते विधेयक पूर्णपणे रिजेक्टच केलं जाईल नाकारणे रिजेक्ट करणे ओके की नाही मान्यच नाही आम्हाला विरुद्ध हे विधेयक मान अजिबात मान्य नाही इनफॅक्ट असं होऊ शकतं अनेक वेळा झालेलं आहे स्पेशली हे केव्हा होतं जेव्हा लोकसभेमध्ये एका पक्षाचं बहुमत असतं पण राज्यसभेमध्ये त्या पक्षाकडे जर बहुमत नसेल तर हे होतं तुम्ही नुसती गुगल करा की बिल्स पास्ट इन लोकसभा बट नॉट पास्ट इन राज्यसभा तुम्हाला मोठी लिस्ट मिळेल ओके सो हे पण होतं की दुसरं सभागृह त्याला नाकारून टाकतं चौथी पॉसिबिलिटी आहे की कोणतीही कार्यवाही न करता विधेयक प्रलंबित ठेवणं की नुसतं पडू द्यायचं ओके okay? जसं महाराष्ट्रामध्ये अर्थात ते विधेयकाचा भाग नव्हता मी प्रलंबनाच्या याच्याने म्हणतो महाराष्ट्रामध्ये जे विधान परिषदेवर नॉमिनेट करायचे होते ते त्या मेंबर्सची लिस्ट राज्यपालांनी कित्येक महिने मला वाटतं महिन्यांपेक्षा जास्त वर्षांमध्ये प्रलंबित ठेवलेली होती बरोबर -बर या टाईपचं म्हणजे विदाउट टेकिंग एनी ॲक्शन पहिल्या तीनमध्ये काहीतरी ॲक्शन आहे पण दुसरं सभागृह नुसतं पडून देऊ शकतं ते ओके नुसतं प्रलंबित ओके पण त्याचाही उपाय आहे पुढे मग काय होत की समजा पहिल्या सभागृहाने दरु दुरुस्तीशिवाय विधेयक मंजूर केलं किंवा किंवा बघा पहिल्या दोन गोष्टी समजा पहिल्या सभागृहाने जे पाठवलेलं हो होतं ते जसंच्या तसं दुसऱ्या सभागृहाने मंजूर केलं किंवा या दुसऱ्या सभागृहाने काही चेंजेस केले दुरुस्त्या केल्या आणि परत पहिल्या सभागृहाकडे पाठवलं हो आणि पहिल्या सभागृहाला ते त्या दुरुस्त्या ॲक्सेप्ट आहेत की okay, बाबा, ओके बाबा ॲक्सेप्ट आहेत ओके ठीक आहे म्हणजे दुसऱ्या सभागृहाने दुरुस्तीशिवाय विधेयक मंजूर केलं किंवा दुसऱ्या सभागृहाने ज्या सुचवलेल्या दुरुस्त्या होत्या त्या पहिल्या सभागृहाने मान्य करून टाकल्या तर ते विधेयक संसदेने पारित केलं असं समजलं जातं कारण झालं ना आता दोन्ही सभागृहांनी पास करून टाकला तर विषय संपला राईट मग ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी जात ओके पण खालील परिस्थितीत पेच निर्माण होतो कधी पेच निर्माण होतो समजा दुसऱ्या सभागृहाने विधेयक पूर्णपणे नाकारलं जो तिसरा ऑप्शन होता विधेयक पूर्णपणे नाकारणे किंवा दुसऱ्या सभागृहाने सुचवलेल्या दुरुस्त्या पहिल्या सभागृहाने नाकारल्या दुसऱ्या सभागृह समजा दुसऱ्या सभागृहाला काहीतरी चेंजेस करायचे आहेत त्यांनी ते चेंजेस केले आणि पहिल्या सभागृहाकडे परत पाठवलं पण पर पहिलं सभागृह म्हणून नाही 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 आम्ही जसं पाठवलं तसंच पास करा तुम्ही जे चेंजेस म्हणताय ते आम्हाला मान्य नाहीत तर परत प्रॉब्लेम किंवा दुसऱ्या सभागृहाने सहा महिन्यापर्यंत कोणतीच कारवाई केली नाही सहा महिन्यापर्यंत वाट बघितली जाते काहीच कारवाई केली नाही तर आता पेच प्रसंग निर्माण झाला की एकतर दुसरं सभागृह सहा महिने होऊन गेले तरी पास करत नाही आहे किंवा दुसऱ्या सभागृहाने रिजेक्टच करून टाकला आहे किंवा दुसऱ्या सभागृहाने काही चेंजेस सुचवले होते पण ते पहिल्या सभागृहाला मान्य नाहीत अशावेळी पेच निर्माण होतो हा पेच सोडवण्यासाठी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक म्हणजे जॉईंट सिटिंग बोलवू शकतात जॉईंट सिटिंग म्हणतात त्याला पुढे आपण बघणार आहोत थोडं छोटंसं थो टॉपिक आहे तो ती जॉईंट सिटिंग बोलू शकतात आणि मग जॉईंट सिटिंगमध्ये लोकसभा राज्यसभेचे सगळेच मेंबर एकत्र बसतात आणि ते संयुक्त त्या संयुक्त बैठकीमध्ये जर उपस्थित आणि मतदान केलेल्या बहुसंख्य सदस्यांनी जर ते मंजूर केलं तर ते विधेयक दोन्ही सभागृहाने मंजूर केलं असं गृहित धरलं जातं उपस्थित आणि मतदान कर मतदान करणारे आता काही राजकीय पक्ष कसं करतात समजा त्यांना सभागृह त्या विधेयकाच्या बाजूने पण मतदान करायचं नाही आहे कारण कोणीतरी नाराज होणार आहे आणि त्या सभागृहाच्या विरोधात पण मतदान नाही करणार करायचं आहे कारण त्यांचा दुसरं कोणी मित्रपक्ष नाराज होणार असेल तर ते काय करतात मतदानापासून दूर राहतात ॲबस्टेन फ्रॉम वोटिंग ओके म्हणजे मतदानाला जात नाही कारण काय फक्त उपस्थित मतदान केलेल्याच सदस्य सदस्यांची सदस्या, बहुमत गरजेचं असतं मग मत हे मतदानालाच जात नाही ओके okay, बऱ्याचदा ती स्ट्रॅटेजी असते काही वेळा विधेयक पास होऊ द्यायचं आहे पण आम्ही विधेयकाला विरोध करतो हे पण दाखवायचं नाही आहे त्यावेळी ॲबस्टेन फ्रॉम वोटिंग म्हणजे मतदान करत नाही ओके okay? ठीक सो अशा संयुक्त बैठकीमध्ये जर ते उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सभासदांच्या बहुमताने पास झालं तर ते विधेयक संसदेने पास केलं असं म्हटलं जातं आणि मग ते कोणाकडे जातं राष्ट्रपतींसाठी सहीकडे जातं राष्ट्रपतींकडे सहीसाठी जातात राष्ट्रपतींकडे गेल्यानंतर पुन्हा राष्ट्र राष्ट्रपतींकडे पण तीन पर्याय असतात तीन पर्याय असतात एक म्हणजे राष्ट्रपती हे विधेयकाला संमती देऊ शकतात आणि नाईन्टी नाईन पर्सेंट केसमध्ये तेच होतं कारण राष्ट्रपती तर नॉमिनल आहेत ना सो राष्ट्रपती विधेयकाला संमती देऊ शकतात जर संमती दिली विषय संपला ओके किंवा ते विधेयकाला संमती राखून ठेवू शकतात म्हणजे नकारत पण नाही परत पण पाठवत नाही पण राखून ठेवतात ओके okay? म्हणजे फक्त त्या प्रपोजलवर बसून राहतात तिसरं सभागृहांच्या पुनर्विचारासाठी विधेयक परत पाठवू शकतात की बाबा याच्यावर पुनर्विचार करा असे तीन ऑप्शन असतात लक्षात ठेवा नक्की शंभर टक्के लक्षात ठेवा काय तीन ऑप्शन असतात राष्ट्रपतींकडे सर्वसाधारण विधेयकाच्या बाबतीत एक लक्षात ठेवा हे जे मी सगळं सांगतो आहे हे फक्त सर्वसाधारण विधेयकांच्या बाबतीत आपली चर्चा चालू आहे धन विधेयकाची चर्चा नाही वित्त विधेयकाची चर्चा नाही घटनादृष्टी विधेयकाची ही चर्चा नाही फक्त ऑर्डिनरी बिल व सर्वसाधारण वि विधेयकाची चर्चा चालू आहे तर सर्वसाधारण विधेयकामध्ये तीन ऑप्शन काय आहेत एकतर विधेयकाला संमती देणे किंवा संमती राखून ठेवणे नकारू नाही शकत एवढं लक्षात ठेवा राष्ट्रपती नाकारू नाही शकत राखून ठेवली म्हणजे काही निर्णय नाही घेतला किंवा पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात इथे पण नाकारणं नाही आहे फक्त ते पाठवतात की बाबांना थोडासा पुनर्विचार करता का दोन्ही सभागृहांकडे असं पाठवू शकता ओके हे तीन ऑप्शन आहेत जर राष्ट्रपतींनी संमती दिली का तर विधेयकाचं रूपांतर कायद्यात होतं जर राखून ठेवली तर विधेयकाचं रूपांतर कायद्यात होत नाही समजा पुनर्विचारासाठी परत पाठवलं आणि दोन्ही सभागृहांनी ते विधेयक राष्ट्रपतींना जसे पाहिजेत तशा दुरुस्त्या करून म्हणा किंवा दुरुस्त्या न करता पुन्हा मंजूर केलं आणि राष्ट्रपतींकडे पाठवलं हो तर राष्ट्रपतींना संमती द्यावी इथे च पाहिजे लागते द्यावीचं लागते म्हणजे परत पाठवल्यानंतर दोन्ही सभागृह काही बदल करतील किंवा नाही पण करणार आणि परत पाठवतील बदल करून पाठवलं हो राष्ट्रपतींकडे परत किंवा बदल न करताच पाठवलं राष्ट्रपतींकडे परत दुसऱ्या वेळी राष्ट्रपतींना सही करावीच लागते संमती द्यावीच लागते थोडक्यात राष्ट्रपतींना काय फक्त विलंबकारक नकार म्हणजे ते फक्त विधेयकाचं कायद्यात रूपांतर होण्याला फक्त विलंब, विलंब लावू शकतात कधी विलंब लावू शकतात राखून ठेवली काही दिवसापूर्वी किंवा पुनर्विचारासाठी परत पाठवलं एवढंच सो विलंब कारक नकार ठीक आहे एवढाच राष्ट्रपतींना अधिकार असतो ओके आणि मग अशा पद्धतीने राष्ट्रपतींची पण सही झाली की ते फायनल गॅझेटमध्ये पब्लिश केला जातो तो फायनल कायदा हे बघा आता इंडिया इश्यूज गॅझेट नोटिफिकेशन फॉर वुमन्स रिझर्वेशन बिल म्हणजे भारताने गॅझेट पब्लिश केलं वुमन्स रिझर्वेशन बिलचं हा हे बघा हे जेव्हा वुमन्स रिझर्वेशन बिल फायनली पब्लिश झालं पास झाल्यानंतर बघा इथे बघा इथे काय लिहिलंय आहे बघा हे अठ्ठावीस सप्टेंबरचं आहे द फॉलोंग ॲक्ट ऑफ पार्लमेंट रिसिवड द ॲसेंट ऑफ प्रेसिडेंट म्हणजे खाली उल्लेख केलेल्या कायद्याला राष्ट्रपतींनी संमती दिलेली आहे ऑन ट्वेंटी एट सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आणि इज हियर बाय पब्लिश फॉर जनरल इन्फॉर्मेशन आणि ही म्हणून जनरल इन्फॉर्मेशनसाठी पब्लिकच्या इन्फॉर्मेशनसाठी आम्ही पब्लिश करतो सो so, बिल ज्यावेळी पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलं जातं त्यावेळी ते बिल म्हणजे विधेयक पण गॅझेटमध्ये पब्लिश केलं जातं आणि ज्यावेळी फायनली त्याचा कायदा होतो त्यावेळी कायदा पण पब्लिश केला जातो पहिल्यांदा पब्लिश केलं जातं ते असतं विधेयक आणि ज्यावेळी फायनली पब्लिश केलं जातं ते तो असतो कायदा आणि अशा पद्धतीने विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होतं राईट तर ही आहे प्रोसेस विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होण्याची किंवा कायदा तयार करण्याची राईट पुढच्या लेक्चरमध्ये आपण धनविधेयक आणि त्याची प्रोसेस वित्त विधेयक हे दोन बघू आणि मग आपली कायद्याची प्रक्रिया संपेल राईट right? थँक्यू व्हेरी मच